आज देशभर मेडिकल असोसिएशनचा बंद आहे. या बंदाला पुणे शहर आणि जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. 7000 औषध दुकाने बंद होती. देशात आणि राज्यात बेकायदेशीरित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी या मागणीसाठी देशभरातील औषध विक्रेते एकवटलेले आहेत. इशारा दिल्याप्रमाणे देशभरातील मेडिकल असोसिएशननं सामूहिकपणे एक दिवसाचा बंद पाळला. मंगळवारी राज्यातले सर्व दुकानं बंद होत. देशव्यापी मेडिकल असोसिएशनच्या बंदला पुणे शहर आणि जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यातील 7000 औषध दुकानं आज बंद आहेत. ऑनलाईन फार्मसीला सर्वांचा विरोध आहे, त्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलंय. औषधाच्या दुष्परिणामापासून सामान्य जनतेला वाचवणं, कमी दर्जाची अप्रमाणित बनावट औषधं विक्री थांबवणं, ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता यामुळे असून मोठमोठ्या औषध कंपन्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून औषध विक्रीचं मोठं जाळं उभं केलंय. यामुळे मोठे दुष्परिणाम भारताला सोसावे लागतात. मृत्यूदर वाढण्याची शक्यता यामुळे असून हा एक दिवसीय संप त्यासाठीच असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. औषधे जीवनावश्यक वस्तू असल्यानं रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरता पुण्यात काही नंबर देण्यात आलेत, त्यावर संपर्क करण्याचं आवाहन असोसिएशननं केलेलं होतं. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.